अजंते मालेगाव रस्त्यावर वारंवार होणारे अपघात बघून हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. वारंवार निवेदने आंदोलने करूनही दुरुस्ती होत नाही आणि झाले तरी निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. पुन्हा तेच खड्डे तेच अपघात समोर येतात. परंतु सुनील शेलार व राहुल पवार यांच्या सहित ग्रामस्थांनी या रस्त्यासाठी लढणे अजून देखील सोडलेले नाही. वंचित मालेगावची विदारक कहाणी आणि या विदारक कहाणीचं सुंदर उदाहरण म्हणजे तब्बल 18 लोकांचा जीव घेणारा हा आजंग तर मालेगाव रस्ता. गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून या रस्त्याचं काम रखडलेलं आहे. मागच्या 1.5 ते 2 महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि राजगड सामाजिक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून मी स्वतः सुनील शेलार, राहुल पवार, रवी कन्नोर, विकी पाटील आणि प्रशांत शेलार अभी रस्ता दुरुस्तीसाठी निवेदन दिलं. निवेदनाची दखल घेतली नाही. त्यानंतर आम्ही या अजंतर मालेगाव रस्त्यासाठी बेमुदत उपोषण पुकारलं. संबंधित कंपनी उपोषणाच्या ठिकाणी आली आणि उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिलं. HPM नावाची ही कंपनी आहे ज्यांनी या अजंतर मालेगाव रस्त्याचं काम घेतलं आहे आणि त्यांनी सांगितलं की आपण उपोषणाला स्थगिती द्यावी, आम्ही 2 दिवसात ह्या रस्त्याचं काम प्रगतीपथावर नेऊ. मात्र उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर कंपनीने अजंतर मालेगाव रस्त्याचं काम सुरू केलं. काम सुरू केल्यानंतर आपण बघू शकतात की अशा पद्धतीची कंपनीकडून डागडुजी करण्यात आली आणि ही डागडुजी केल्यानंतर ही कंपनी पुन्हा या रस्त्याच्या कामाला स्थगिती देऊन ही HPM कंपनी पुन्हा गायब झाली. कंपनीशी संपर्क साधला असता कंपनीचं संपर्क कार्यालय आढळून येत नाही, कोणी अधिकारी आढळून येत नाही, फक्त त्यांचे नंबर आहेत आणि ह्या नंबरवर फोन केल्यानंतर वारंवार ते कोर्टाच्या तारख्यांसारखं तारखा देत आहेत. आमचा पाठपुरावा आजही चालू आहे. मात्र 18 लोकांचा जीव गेल्यानंतर सुद्धा संबंधित कंपनी अजंतर मालेगावच्या ह्या रस्त्याचं काम पूर्ण करत नाही आहे. म्हणून मला आज या कंपनीला प्रश्न विचारायचा आहे की अजून किती लोकांचा जीव गेल्यानंतर, 18 लोकांचा जीव गेला, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, यानंतर या कंपनीला अजून किती लोकांचा जीव हवा आहे जेणेकरून हा अजंतर मालेगाव रस्ता रखडलेला ही कंपनी पूर्ण करेल. स्टार्ट. काही दिवसांपूर्वी उपोषण चालू केलेलं होतं आम्ही आणि उपोषणानंतर आम्हाला संबंधित कंपनीने आश्वासन दिलं होतं की येणाऱ्या काही लेखी आश्वासन दिलं होतं येणाऱ्या काही दिवसात आम्ही अजंग ते मालेगाव रस्त्याचं काम पूर्ण करू. परंतु त्यांनी आम्हाला दिलेला शब्द पाळला नाही. त्याच्यानंतरही तारखांवर तारखा देऊन कामा रस्त्याचं काम रखडून ठेवलेलं आहे. याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना खूप त्रास होतो आहे आणि ज्यावेळेस अपघात होतात त्यावेळेस आम्हाला पेशंट उचलताना खूप जास्तीत जास्त त्रास होतो आणि आत्तापर्यंत खूप लोकांचा जीव गेलेला आहे. संबंधित कंपनीवर कारवाई करावी अशी आम्ही संपूर्ण गावातर्फे व भाजपा युवा मोर्चातर्फे व राजगड प्रतिष्ठानातर्फे मागणी करतो. संबंधित कंपनीवर कारवाई करण्यात यावी. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधकुळ चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.